सुमित्रा, ए सुमित्रा, नाही नाही तू थांब, नाना साहेब आहो, नाना साहेब, सुमित्रा आई, अगं ए सुमित्रा, अहो आई काय केवढा आरडाओरडा 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 करू नको तर काय करू, काय काय चाललंय काय या घरात? सुमेला तू घराच्या बाहेर काढलंच, शोभत का तुला हे? ती अजिबात न शोभणार वागली आहे, म्हणूनच आम्ही तिला बाहेरी सोडून आलो होतो आई। हे बघ, मला सारंकडनं सगळं काही समजलं, माफ करा नानासाहेब, आपण जावई बापू आहात तरी सुद्धा तुमच्या समोर मी बोलतीये, मला सांगा जानकीच्या सांगण्यावरूनच आपण सौमित्राचं आणि ऐश्वर्याचं लग्न लावायला निघालो होतो ना, काय हा? मग आता लग्नाच्या ऐन गडबडीत तो पळून गेला, त्याला ती काय करणार बिचारी? बिचारी काय बिचारी वगैरे नाहीये, तिने काय उद्योग करून ठेवलेत माहित आहेत का? ऐन लग्नाच्या आधी तिने सौमित्राला किडनॅप केलं आणि स्वतःच्या आउट हाऊस मध्ये बांधून ठेवलं होतं आणि इथे सारंगशी लग्न करण्याचं नाटक करत होते। तिचा प्लॅन काय होता माहित आहे का? ऐन लग्नाच्या मांडवामध्ये सारंगला बाजूला करायचं, सौमित्राला उभं करायचं आणि त्याच्याशी लग्न लावायचं। हे तिनं सगळं जाणून बुजून केलेलं आहे, चुकून नाही।